मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्यासह पालिकेतील सर्व पालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. इमारतीतील आस्थापना, भांडार विभाग, बाजार विभाग आणि पालिकेच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्याधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर हा टास्क ठेवल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते. सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेऊन आपापल्या कार्यालयातील अस्ताव्यस्त पडलेल्या फाईल्स, संचिका इत्यादी अभिलेखाचे निंदनीकरण, वर्गीकरण आणि सुयोग्य मांडणी करून पॅसेजमधील कपाटे काढून ते सुयोग्य ठिकाणी लावण्यात आले. सदर अभियानात सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन साफसफाई व अभिलेखाचं वर्गीकरण केल्याने नगरपालिका मुख्यालयातील सर्वच विभाग व मुख्यालयातील पॅसेज स्वच्छ व प्रसन्न झाल्याचे दिसून आले. तसेच मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी अधिकाऱ्यांच्या केबिनची देखील पाहणी केली. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ सर्वेक्षणचाच भाग असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. स्वच्छ सर्वेक्षणचे आपले काय उद्दिष्ट आपण स्वतःला लिहून घेतलेले आहेत. शहर स्वच्छ असलं पाहिजे, आपण जसं आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे आपला आग्रह असतो, तसंच आपलं शहर पण स्वच्छ असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण शहराच्या गोष्टी करतो त्यावेळेस आपलं ऑफिस स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून आम्ही आज आस्थापना विभाग, भांडार विभाग आणि बाजार विभाग या तीन विभागांना मी आज भेटी दिल्या. अधिकारी किंवा आमचे कर्मचारी कसे बसतात, कुठे बसतात, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या फाईल्स कशा ठेवलेल्या असतात, कचरा ऑफिसमध्ये असतो का, याची सगळी आम्ही पाहणी केली. कारण आपला दिवसातला बहुतांश वेळ कार्यालयात जातो, त्यामुळे कार्यालय सुद्धा स्वच्छ असतं तर शहर स्वच्छ ठेवा. पण कार्यालय स्वच्छ केलं आमचं दोन विभागांचं. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन फक्त अर्धा तास आम्ही आमच्या ऑफिसला आज वेळ दिला. अर्धा तासामध्ये ऑफिसचा परिसर, जो बाहेरचा परिसर आहे, रस्ता आहे, थोडंसं बगीचा आहे, त्या ठिकाणची आम्ही स्वच्छता केली. आणि आठवड्यातून किमान एक अर्धा तास किंवा एक तास जर आपण दिला तर श्रमदान पण होईल, स्वच्छतेचं महत्त्व आपल्या स्वतःलाही समजेल आणि शहरात एक चांगला यातून मेसेज जाईल. आमचं उद्दिष्ट आता असं आहे की कल्याण बदलापूर रस्ता जो आहे ह्या शहराचा आपल्या दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता आहे. सो या रस्त्यावरचं गवत काढणं असेल, डिव्हायडर स्वच्छ करणं असेल, झाडं स्वच्छ करणं असेल, आता पावसाळा संपलेला आहे त्यामुळे झाडांना खत घालणं असेल, ठिबक सिंचनची व्यवस्था करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कल्याण बदलापूर रस्ता बायपास रोड आणि तिथून तो हायवेला जो रस्ता जोडला जातो हे शहराच्या ह्या आर्टरीज आहेत, मुख्य रस्ते आहेत, ते मुख्य रस्त्यांचं स्वच्छता पिरियडिकली आम्ही स्वतःही करणार आहोत. आणि व्हॉलंटियर असताना शहरातील नागरिक सुद्धा जर स्वच्छेने आले त्यांचं स्वागतच आहे. आम्ही स्वतःपासून सुरुवात करतो. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.